स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आपला कृषीमित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, निश्चितच तुम्ही पाठीमागे बघताय हे कांदा रोप आहे. या कांदा रोप मर रोग नियंत्रण आपल्याला खूप करणं गरजेचं आहे, कारण पाऊस जास्त प्रमाणामध्ये झाला आहे. पिळकारीमध्ये सुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी होऊ शकतो किंवा झालेला सुद्धा आहे. तर निश्चितच आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर ही मर रोग झाली नाही पाहिजे, किंवा कुठलं स्प्रे शेड्यूल असेल किंवा अळवणी शेड्यूल असेल ते आपलं करणं गरजेचं आहे, किंवा स्प्रिंकलरच्या माध्यमातून देऊ शकतो. त्यासाठी निश्चित ही माहिती संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. विशेष म्हणजे मित्रांनो, हे कांदा रोपण्याचे आजूबाजूजवळ 17-18 दिवसाचे काही 20 दिवस झाले. निश्चित या ठिकाणी आपला मर रोग येऊ नये म्हणून या ठिकाणी ट्रायकोडर्मास सोडोमोनास आणि व्हॅम या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण का जी बुरशी आहे जमिनीतील फंगस आहे, या फंगसवरती काम करण्यासाठी आपल्या ठिकाणी ट्रायकोडर्मास सोडोमोनास आणि व्हॅम जे बॅक्टेरियांचे किट म्हणू शकतो आपण द्यायचं आहे. त्याचबरोबर हे केल्यानंतर 4-5 दिवसानंतर आपल्या ठिकाणी महत्वाचं जे दुसरं नियोजन असणार आहे, जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये केमिकलयुक्त जे आपण देणार आहोत त्याचा आपल्याला निश्चित फायदा ठरणार आहे. त्या ठिकाणी देताना थायपोराइड मिथाइल, अर्थात या ठिकाणी मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं थायपोराइड मिथाइल अवेलेबल आहे, ते आपल्याला वापरायचे. आपण डायरेक्ट नावाने जरी म्हटलं तर या ठिकाणी रोको असेल किंवा कोरोमंडल पेस्टिसाइडचा एक्झॉस्टॉप आहे, त्या कॉम्बिनेशनला त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन या ठिकाणी आपल्याला द्यायचे. आणि विशेष म्हणजे त्याच्याबरोबर चांगल्यामध्ये सीविड या ठिकाणी देत असताना बायोविटा ते इंडस्ट्रीचं आहे ते आपल्याला ठिकाणी द्यायचं. हे दोन शेड्यूल आहे कंपल्सरी करायचे. तुम्ही ट्रायकोडर्मा सोडोमोनास व्हॅम तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून पण देऊ शकता किंवा फवारणीच्या पण, पण फवारणी करत असताना तुम्हाला पूर्णपणे दाट फवारायचे, कारण हे जमिनीमध्ये जिरलं पाहिजे, मुळेपर्यंत गेलं पाहिजे. आणि दुसरं सांगितले तुम्हाला ते रोको स्टेप्टो आहे ते कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी वापरायचे, तर हे आपल्याला कंपल्सरी करायचे. आणि जर फवारणी म्हणत असाल तर फवारणीमध्ये या ठिकाणी कस्टुड्या आपल्याला या ठिकाणी द्यायचे, त्याचबरोबर कॅल्शियम बोरॉन आणि कॉम्बिनेशन लायकॉन याप्रमाणे आपल्याला द्यायचे. हे तीन स्प्रेच्या माध्यमात आहे, किंवा तुम्ही आलटून पालटून करू शकता. दोन आळवणी किंवा दोन ड्रिंचिंग म्हणू शकता आणि एक्सपिरियन्सचं शेड्यूल हे कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी करायचे. म्हणजे जर आपल्याला पिळकार पाहणार असेल जो मर रोग नियंत्रण आहे त्याच्यावरती आपण नियंत्रण मिळवण्यासाठी हे महत्वाचं जे फवारणी शेड्यूल आहे किंवा दोन आळवणी शेड्यूल म्हणता ते आपल्याला कंपल्सरी करायचे. निश्चितच ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करतो. आवडली असेल निश्चित व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.